आजही 24 तास एक पाऊल पुढे। याच विषयावर मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूयात। बाईला तुम्ही आणले बाहेर बाईचा पुतळा म्हणून, किती शरम वाटते आपल्याला। हे पण बंद करा आणि ते टीव्हीवर पॅटची ऍड होती ते पण बंद करा ना। फॅमिली बरोबर फॅमिली बसली, पोरं विचारतात बारके आई हे काय। असं पाहिल्यानंतर खूप चुकीचं वाटतंय। मार्केटिंग फंडाच्या नावाखाली हा जो विक्षिप्त प्रकार हा चाललेला आहे मुंबई शहरामध्ये, खूप घाणेरडं वाटतंय। विक्री करण्यास आमचा विरोध नाही आहे, पण त्याचं जे प्रदर्शन ज्या प्रकारे मांडतात आणि ज्या उत्तेजन प्रकाराने मांडतात त्याला आमचा विरोध आणि त्यामुळे जी मागणी आहे ती रास्त्या। ये वल्गैरिटी देखे हमारे मन में भी यही क्वेश्चन आता है कि ये सब देखे वो लोग जो भी सेलर है जो भी आसपास वाले वो लोग वो वल्गैरिटी देखे वो मैनिक्विंस देखे वो लोग हमारी तरफ देखते हैं। जो बाहर जो पुतले लगाते हैं वो पुतले बंद कराइए, और जो अलग अलग वैरायटीज लगाते हैं वो बिल्कुल बेकार लगता है। जो रोड पे हस्बैंड साथ में रहता है तो उसको भी नीचे नजर झुका के चलनी पड़ता है। जी 24 तास एक पाउल पुढे।